जय भीम मित्रांनो, चीनमधील हेनानमधील लुशान शहरातील जाहोकुन शहरात उंच उभे असलेले 208 मीटर उंच स्प्रिंग टेम्पल बुद्ध आहे, ज्याला बांधण्यासाठी 9 वर्षे लागली. 1997 मध्ये या मूर्तीचे निर्माण कार्य सुरू झालं होतं. 2008 मध्ये मूर्ती पूर्णत्वास गेली होती. मूर्तीची उंची 208 मीटर आहे. एकूण उंचीमध्ये कमळाचा पायथा आणि त्यावर उभी असलेली इमारत समाविष्ट आहे. गजबजलेल्या शॉपिंग शहरांपासून दूर असलेल्या शांत ग्रामीण भागात ही मूर्ती तांब्याच्या 1100 तुकड्यांपासून बनवली गेलेली आहे, ज्याचे एकूण वजन 1000 टन आहे. मूर्तीच्या खाली जी इमारत आहे ती भव्य बौद्ध विहार आहे, जिथे अनेक बौद्ध मूर्ती, बुद्धांच्या जीवनावरील माहिती देणारे चित्र आणि हजारो चिनी बौद्ध ग्रंथ आहेत. पायथ्यापासून बुद्ध मूर्तीच्या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 1200 पायऱ्या चढावे लागतात. शटल बसने सुद्धा तुम्ही वर जाऊ शकता, परंतु अनेक जण पायऱ्या चढून जातात. याचं कारण जसजसं तुम्ही पायऱ्या चढत जाता तसतसं तुम्हाला बुद्ध मूर्ती दिसत जाते. तुम्हाला इथं फक्त बुद्धांच्या पायाला मिठे मारण्याची परवानगी आहे. स्प्रिंग टेम्पल बुद्धा हेनानच्या पिंग डिंग शान सिटी जाहोकुन टाउनशिप मधील फोकवांश विहारात उभारलेले आहे. त्यामुळे एकूण खर्च 1.2 अब्ज युआन किंवा 140 दशलक्ष US डॉलर झालेला आहे. भारतीय रुपयात मोजले तर तब्बल 1200 कोटी रुपये होतात. स्प्रिंग टेम्पल बुद्ध मूर्तीची उंची 420 फूट किंवा 128 मीटर उंच आहे. यामुळे ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच पुतळा बनते आणि आतापर्यंत बांधलेले सर्वात उंच कांस्य बुद्ध स्मारक बनते. चीनी पर्यटन स्थळांचा विचार केला तर पुतळा डोंगर, नद्या आणि गरम पाण्याच्या झऱ्यांनी वेढलेला आहे. 1 सप्टेंबर 2008 मध्ये हे निर्माण कार्य पूर्ण झालेलं होतं. विशेष म्हणजे तांग राजवंशाच्या दरम्यान, जो 618 ते 907 इसवी सन मध्ये होऊन गेला, यांच्या दरम्यान फोकवान बुद्ध विहार नावाचे बौद्ध विहार होते. त्यांच्या शेजारी हे स्मारक बांधलं गेलेलं आहे. येथील गरम पाण्याच्या झऱ्याच्या नावावरून या मूर्तीचं नाव स्प्रिंग टेम्पल बुद्धा ठेवलेलं आहे. अफगाणिस्तान मधील तालिबानने 2001 मध्ये बामियन हेरिटेज साइटवर 1500 वर्ष जुनी बुद्ध मूर्ती नष्ट केल्यानंतर स्प्रिंग टेम्पल बुद्धाच्या बांधकामाची घोषणा करण्यात आली. अफगाणिस्तान मधील प्राचीन दगडी स्मारके 6व्या शतकात बांधली गेली होती. यातील मोठी मूर्ती 55 मीटरची होती तर लहान मूर्ती 38 मीटरची होती. 1997 मध्ये सुरू झालेल्या स्प्रिंग टेम्पल बुद्धाच्या बांधकामासाठी 12 वर्ष लागले आणि 2008 मध्ये पूर्ण झालं. जेव्हा ते पूर्ण झालं तेव्हा त्याने 1993 चे जपानचे 330 फूट उंच म्हणजेच 100 मीटर इशुको दायबुत्सु मूर्तीला मागे टाकत जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती बनण्याचा मान पटकावला. स्प्रिंग टेम्पल बुद्धा ही जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती आहे. ही मूर्ती इजिप्त मधील पिरॅमिड ऑफ चेप्स पेक्षा सुमारे 36 फूट म्हणजेच 11 मीटर लहान आहे, परंतु स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 115 फूट म्हणजेच 35 मीटर उंच आहे. स्प्रिंग टेम्पल बुद्धाच्या आजूबाजूच्या या नयनरम्य प्रदेशात 116 टन वजनाची घंटा देखील आहे, जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार जगातील सर्वात मोठी कांस्य घंटा आहे. तांग राजवंशाच्या दरम्यान बांधण्यात आलेल्या फोकवान विहारात ही घंटा आहे. आवाढव्य बुद्ध मूर्ती प्रामुख्याने पोलाद आणि तांब्यापासून बनलेली आहे. संपूर्ण बुद्ध मूर्तीच्या निर्मितीमध्ये अंदाजे 3300 टन तांबे, 238 पौंड म्हणजेच 108 किलो सोनं आहे आणि 15000 टनाहून अधिक विशेष स्टील वापरण्यात आलेला आहे. पुतळा 13300 तांब्याच्या स्लॅब मधून बांधला गेलेला आहे आणि तो 121,000 चौरस फूट 11300 चौरस मीटर क्षेत्र व्यापतो. पुतळ्याचे चीनी नाव झोंग युआन ग्रेट बुद्ध हे चीनच्या बुद्धिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मास्टर झुचेंग आणि हाँगकाँग बौद्ध संघटनेचे अध्यक्ष मास्टर जोय गुआंग यांनी स्मारकावर लिहिलेलं आहे. जगातील सर्वात उंच झोंगो आन ग्रेट बुद्ध हे शब्द फो गुआंग शान बौद्ध तैवान मठाचे संस्थापक मास्टर हसिंग युन यांनी लिहिलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता. हा माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे, यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात माझ्याकडून शर्ट्सची ऑर्डर मागू शकता. तुम्ही फक्त मला एक मेसेज करायचा आहे, मी तुम्हाला कपड्यांचे आर्टिकल पाठवेन. त्यातील तुम्हाला कोणताही आर्टिकल आवडेल ते मला फक्त सांगायचं आहे. 40% डिस्काउंट आणि फ्री होम डिलिव्हरी, ऑल इंडिया सर्व्हिस आहे. तर व्हॉट्सअपची बघताय लगेच मेसेज करा. चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम.